गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, विद्यार्थी मित्रांनो, लर्न इंग्लिश विथ पवार सर या चॅनलमध्ये तुमचं स्वागत. आपण आज क्लास 8 चॅप्टर 2.2 द बॉय हू ब्रोक द बँक पाहणार आहोत. तर त्या अगोदर आपण लेखकांचं या ठिकाणी वर्णन बघूया. आणि धिस इज अ लेसन द बॉय हू ब्रोक द बँक, म्हणजे असा मुलगा ज्याने या ठिकाणी बँक तोडण्याचा प्रयत्न केला. म्हणजे लक्षात ठेवा, द बॉय हू ब्रोक द बँक, हू इट इज अ ॲडजेक्टिव्ह, लक्षात, म्हणजे याचा अर्थ हा ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे. काय आहे? द बॉय हू ब्रोक द बँक, इट इज अ रस्किन बॉन्ड. 1934 इज अन इंडियन ऑथर ऑफ ब्रिटिश डिसेंट, आणि ही इज अ इंडियन ऑथर ऑफ ब्रिटिश डिसेंट. ही लिव्ज विथ हिज ॲडॉप्टेड फॅमिली, आणि ते अशा कुटुंबासोबत राहतात की ही लिव्ज विथ हिज ॲडॉप्टेड फॅमिली इन अ लँडोर इन मसुरी इंडिया. द इंडियन कौन्सिल फॉर चाइल्ड एज्युकेशन, आणि भारताची जी कौन्सिल आहे, परिषद आहे फॉर चाइल्ड एज्युकेशन. चाइल्ड एज्युकेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अस, लक्षात, मुलांचं शिक्षण. तर या मुलांच्या शिक्षणाबद्दल ते ओळखल्या जातात. हॅज रेकग्नायझ्ड हिज रोल इन द ग्रोथ ऑफ चिल्ड्रन लिटरेचर इन इंडिया, म्हणजे मुलांचा जी काही वाढ आहे, मुलांच्या शिक्षणामध्ये जी वाढ करण्यासाठी त्यांनी साहित्यात्मक जे पुस्तकं लिहिलेले आहेत ती अतिशय महत्त्वाची आहे, त्यांची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. ही गॉट द साहित्य अकॅडमी अवॉर्ड, आणि त्यांना साहित्य अकॅडमी अवॉर्ड मिळाला इन 1992 फॉर आवर ट्री स्टील ग्रो इन डेहरा. ही वॉज अवॉर्डेड, आणि एवढंच नाही तर त्यांना पद्मश्री अँड पद्मभूषण रिस्पेक्टिवली इन 1999-2014 या काळामध्ये त्यांना हा पुरस्कार मिळाला. म्हणजे पद्मश्री अँड पद्मभूषण आर व्हेरी इम्पॉर्टंट अवॉर्ड इन अवर इंडिया. टू ग्रंबल टू हिमसेल्फ, न तो ग्रंबल्ड टू हिमसेल्फ ॲज ही स्वेप्ट द स्टेप्स ऑफ द पिंपळनगर बँक ओन्ड बाय सेठ गोविंदराव. नथू ग्रंबल्ड टू हिमसेल्फ, म्हणजे नथू हा जो होता तो काय झाला, स्वतःवरच या ठिकाणी कुरकुरला, म्हणजे शोड वन्स क्रिटिकल ॲटिट्यूड, त्यांना स्वतःवर टीका केली. ॲज ही स्वेप्ट द स्टेप्स ऑफ द पिंपळनगर बँक, आणि व्हेन ही स्वेप्ट द स्टेप्स ऑफ द पिंपळनगर बँक, म्हणजे पिंपळनगर या ठिकाणी जी बँक होती, या बँकेमध्ये त्यानं काय केलं की झाडत असताना स्वतःवर टीका केली. अँड दॅट बँक वॉज ओन्ड बाय सेठ गोविंदराव, आणि या बँकेचे जे मालक होते ते कोण होते, सेठ गोविंदराव. ही यूज्ड द स्मॉल ब्रूम हरिडली अँड केअरलेसली, बट ही यूज्ड, इट इज अ सिम्पल पास्ट टेन्स, ही यूज्ड द स्मॉल ब्रूम, आणि त्याने कसा ब्रूम वापरला, स्मॉल, इट इज अ ऍडजेक्टिव्ह ब्रूम, हरिडली अँड केअरलेसली. बट ही वॉज नॉट स्वीपिंग केअरफुली, आणि तो अतिशय घाईघाईने झाडू लागला आणि निष्काळजीपणे, हरिडली अँड केअरलेसली. अँड द डस्ट आफ्टर रायझिंग इन अ क्लाऊड अबो हिज हेड सेटल डाऊन अगेन ऑन द स्टेप्स, अँड व्हेन ही वॉज स्वीपिंग ॲट दॅट टाईम द डस्ट रायझिंग इन अ क्लाऊड, आणि ढगामध्ये जणू काय ही धूळ होती ती सगळीकडे पसरत होती. अबो हिज हेड सेटल डाऊन अगेन ऑन इट्स स्टेप, आणि त्याच्या डोक्यावर ती धूळ या ठिकाणी उंच उडत होती. पण ती जी धूळ होती ती कुठं सेटल होत होती, की दॅट सेटल डाऊन अगेन ऑन द स्टेप्स, पुन्हा ती पायऱ्यावरच येत होती. ॲज नथू वॉज बँगिंग हिज पॅन अगेन्स्ट अ डस्टबिन, आणि ॲट दॅट टाईम नथू वॉज बँगिंग हिज पॅन अगेन्स्ट अ डस्टबिन. डस्टबिन म्हणजे काय, जी कचराकुंडी होती त्या कचराकुंडीच्या विरुद्ध बाजूला तो या ठिकाणी पॅन आदळत होता. सीताराम द वॉशरमॅन सन पासड बाय, आणि ॲट दॅट टाईम देअर वॉज अ सन ऑफ सीताराम, आणि एक मुलगा होता तो या ठिकाणी, हिज नेम वॉज अ सीताराम अँड ही वॉज द वॉशरमॅन सन, तो धोब्याचा मुलगा होता. अँड पासड बाय, तो त्या ठिकाणावरून जात असताना काय झालं बघा, सीताराम वॉज ऑन हिज डिलिव्हरी राऊंड, आणि व्हेन सीताराम वॉज ऑन अ डिलिव्हरी राऊंड, तो डिलिव्हरी राऊंडला होता, म्हणजे ही वॉज गोईंग टू डिस्ट्रीब्यूट हिज क्लॉथ
टू हिज कस्टमर, तो आपल्या ग्राहकांना हे कपडे देण्यासाठी जात होता. ही हॅड अ बंडल ऑफ, बट ही हॅड अ बंडल ऑफ फ्रेशली प्रेस्ड क्लॉथ बॅलेन्स्ड ऑन हिज हेड. आणि ही हॅड अ बंडल ऑफ फ्रेशली प्रेस्ड क्लॉथ, आणि त्याच्याकडं त्या ठिकाणी अतिशय फ्रेशली, फ्रेशली म्हणजे काय, ताजे असे जे कपडे होते त्या कपड्याची इस्त्री केलेलं एक बंडल होतं. म्हणजे ही हॅड, हॅड इज अ सिम्पल पास्ट टेन्स, ही हॅड अ बंडल ऑफ फ्रेशली, फ्रेशली आहे लक्षात, अँड प्रेस्ड क्लॉथ बॅलेन्स्ड ऑन हिज हेड, अँड दॅट वॉज बॅलेन्स्ड ऑन हिज हेड, आणि तो आपल्या डोक्यावर त्याचं समतोल साधून चालत होता. डोंट रेस सच अ डस्ट, ही कॉल्ड आउट टू नथू, अँड व्हेन ही वॉज पासिंग बाय ऍट दॅट टाइम ही टोल्ड नथू, ऑर ही कॉल्ड आउट टू नथू नॉट टू रेस सच अ डस्ट, अशी धूळ उडू नकोस, अशी धूळ उडू नकोस असं तो त्याला म्हणाला. आर यू अनॉइड बिकॉज दे आर स्टील रिफ्युजिंग टू पे यू अँड एक्स्ट्रा 2 रुपीज अ मंथ. म्हणजे आर यू अनॉइड, तू त्रासून गेलास का, बिकॉज दे आर स्टील रिफ्युजिंग टू पे यू, कारण ते तुला या ठिकाणी पैसे देत नाही येत, पैसे देण्यासाठी नकार देत आहेत, अँड एक्स्ट्रा 2 रुपीज अ मंथ, म्हणजे जास्त वाढीव 2 रुपये द्यायला ते महिन्याला तुला तयार नाही येत, म्हणून तू असं करायला लागलास का, किंवा असं त्रासलायस का. आर यू अनॉइड बिकॉज दे आर स्टील रिफ्युजिंग टू पे यू अँड एक्स्ट्रा 2 रुपीज अ मंथ. देन वॉट नथू सेड दॅट देअर, बघा, वी विश टू टॉक अबाउट इट कंप्लेंड द स्वीपर बॉय, अँड दॅट स्वीपर बॉय कंप्लेंड, आणि त्यानं तक्रार केली की ही डिडंट विश टू टॉक अबाउट इट, तो म्हणाला की माझी इच्छा नाही आहे त्याबद्दल बोलण्याची, म्हणजे ही वॉज नॉट रेडी टू टॉक अबाउट इट, आणि नथू वॉज नॉट रेडी टू टॉक अबाउट डेट, आणि तो ते बोलण्यासाठी तयार नव्हता. आय हॅवंट इवन रिसिव्ड माय रेग्युलर, आणि मला माझे आत्ताशी एक रेग्युलर पेमेंटसुद्धा मिळायला नाही आहे, म्हणजे ही हॅडंट इवन रिसिव्ड हिज रेग्युलर, तर त्याला त्याचं रेग्युलर जे पेमेंट आहे ते सुद्धा मिळालेलं नाही आहे असं तो या ठिकाणी म्हणत होता. म्हणजे बघा, पे फॉर रेग्युलर पेमेंट, अँड दिस इज द 20th ऑफ धिस मंथ, अँड सो ही टोल्ड दॅट ही डीड नॉट गॉट अ रेग्युलर पेमेंट, तो म्हणाला की मला रेग्युलर पेमेंटच आणखीन मिळालेलं नाही आहे. And this is the 20th of the month. आणि आज महिन्याची 20 तारीख आहे. And that was the date of 20th of the month. Who would think a bank would hold up a poor man's salary? आणि who would think? कोणाला वाटत असेल? Who would think? कोण विचार करत असेल की a bank would hold म्हणजे धरून ठेवणे, up a poor man's salary म्हणजे गरीब माणसाची पगार बँक देत नसेल असं कोणाला वाटत असेल. ॲज सून ॲज आय गेट माय मनी आय एम ऑफ, अँड इट इज अज सून ॲज, तर विद्यार्थी मित्रांनो इथं ॲज सून ॲज दिलेलं आहे, तर ॲज सून ॲजच्या जागेवर तुम्ही नो सुनर दॅनचा वापर करू शकता. आणि मग आता बघा कसं म्हणता येईल आपल्याला, नो सुनर डू आय गेट माय मनी दॅन आय एम ऑफ असंही लिहू शकतो आपण. तर अशा प्रकारे ॲज सून ॲजच्या जागी आपल्याला वाक्य वापर करावा लागतो. आणि इट इज अ ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टाईम. येस, या ठिकाणी 2 क्लॉज आहेत बघा, एक मेन क्लॉज आहे आणि एक सबॉर्डिनेट क्लॉज आहे. आता मेन क्लॉज कोणता आहे, ॲज सून ॲज जोडलेला हा मेन क्लॉज आहे, आणि आय एम ऑफ हा सबॉर्डिनेट क्लॉज या ठिकाणी देण्यात आलेला आहे. मग विद्यार्थी मित्रांनो आता बघूया आपण या ठिकाणी कोणता क्लॉज असेल हा, तर येस ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ अ टाईम. तर बघा तो म्हणाला की ॲज सून ॲज आय गेट माय मनी आय एम ऑफ, आणि जसे मला माझे पैसे मिळतील तसं मी या ठिकाणी नोकरी सोडणार आहे. म्हणजे ही वॉज ऑफ, हा लक्षात, नॉट अनादर वीक आय वर्क इन धिस प्लेस, आणि ही वॉज नॉट रेडी टू वर्क इन दॅट प्लेस, आणि तो त्या ठिकाणावर काम करायला तयार नव्हता. अँड नथू बँगड द पॅन अगेन्स्ट द डस्टबिन सेव्हरल टाइम, बट नथू बँगड हिज पॅन, त्यानं जे पॅन होता
तो परत परत या ठिकाणी काय केला, त्या डस्टबिनच्या विरुद्ध बाजूला वाजवला सेवरल टाइम्स, दॅट वॉज अ सेवरल टाइम आणि दॅट वॉज अ क्रिटिकल कंडिशन फॉर हिम अँड सो ही वॉज थिंकिंग अबाउट दॅट पॉईंट जस्ट टू एम्पसाइज हिज पॉईंट अँड गिविंग हिमसेल्फ कॉन्फिडन्स अँड ही वॉज गेटिंग कॉन्फिडन्स टू हिमसेल्फ आणि त्या फक्त असं का करत होता, तर टू एम्पसाइज मीन्स काय, टू ड्रॉ अटेन्शन ऑफ एव्हरी वन, प्रत्येकाचं लक्ष वेधण्यासाठी ही वॉज रेडी. इट इज अ ही इज अ स्वीपर बॉय, येस ही इज अ नथू, लक्षात, तर नथू टू एम्पसाइज हिज पॉईंट अँड गिविंग हिमसेल्फ कॉन्फिडन्स आणि ही वॉन्टेड टू गिव्ह अ कॉन्फिडन्स टू हिमसेल्फ आणि स्वतःला आत्मविश्वास देण्यासाठी तो या ठिकाणी काय करत होता, प्रयत्न करत होता. आणि बघा, वेल वॉट ही टोल्ड दॅट, वेल आय विश यू लक, वेल आय विश यू लक सेड सीताराम अँड सीताराम सेड दॅट ही विश्ड हिम लक आणि तो म्हणाला की मला वाटतंय तुला नशिबात तुझ्या हे पैसे मिळो. आय विल कीप लुक आउट फॉर एनी जॉब्स दॅट माईट सूट यू आणि आय विल कीप म्हणजे ही वूड कीप लुक आउट फॉर एनी जॉब्स दॅट माईट सूट यू आणि हिम तो म्हणाला की तुला जर कुठलं या ठिकाणी जॉब जर योग्य वाटला तर मी तुझ्यासाठी एखादा लुकआउट करेन, एखादा जॉब काय करेन शोधेल, फॉर एनी जॉब्स दॅट माईट सूट यू, जो तुला साजेसा असेल अशा प्रकारचा एखादा व्यवसाय मी तुझ्यासाठी शोधण्याचा प्रयत्न करेन. अँड ही प्लॉडेड बिअर फूट अलॉंग द रोड, ही प्लॉडेड म्हणजे काय, वॉक्ड हेविली अलॉंग द रोड द बिग बंडल ऑफ क्लॉथ हायडिंग मोस्ट ऑफ हिज हेड अँड शोल्डर्स आणि द बिग बंडल ऑफ क्लॉथ्स म्हणजे मोठं कपड्याचं एक गाठोडं होतं, तो गाठोडं घेऊन या ठिकाणी काय करत होता, हायडिंग मोस्ट ऑफ हिज हेड अँड शोल्डर आणि त्याचं जे डोकं होतं आणि खांदा होता, या खांद्यावर तो कपडे घेऊन चालत होता. बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं ही स्टोरी चाललेली आहे. ॲट द फोर्थ होम ही व्हिजिटेड, सीताराम हर्ड द लेडी ऑफ द हाऊस मेन्शन दॅट शी वॉज इन अ नीड ऑफ अ स्वीपर ॲट द फोर्थ लक्षात, फोर्थ म्हणजे या ठिकाणी चौथं, ॲट द फोर्थ होम ही व्हिजिटेड आणि सीताराम व्हिजिटेड ॲट द फोर्थ अँड सीताराम हर्ड द लेडी ऑफ द हाऊस आणि सीतारामनं ऐकलं होतं, सीताराम हर्ड द लेडी ऑफ द हाऊस मेन्शन, तिनं उल्लेख केला होता दॅट शी वॉज इन अ नीड ऑफ अ स्वीपर बॉय, म्हणजे दॅट लेडी वॉन्टेड अ स्वीपर बॉय आणि तिला एक झाडूवाला पाहिजे होता असं त्यानं ऐकलेलं होतं. टाईंग हिज बंडल टुगेदर ही सेड आणि ही वॉज टाईंग हिज बंडल टुगेदर ॲट दॅट टाईम ही सेड आणि तो म्हणाला आय नो ऑफ अ स्वीपर बॉय हू इज लुकिंग फॉर वर्क आणि ही सेड दॅट ही न्यू ऑफ अ स्वीपर बॉय हू वॉज लुकिंग फॉर वर्क, म्हणजे मला असं कळालं आहे की तुम्ही या ठिकाणी एखादा स्वीपर बॉयच्या शोधात आहात. ही कॅन स्टार्ट नेक्स्ट मंथ आणि तो पुढच्या महिन्यापासून तयार सुरू करू शकतो. ही कॅन स्टार्ट फ्रॉम नेक्स्ट मंथ, ही इज विथ अ बँक जस्ट नाव बट दे आर अँड गिविंग हिम हिज पे अँड ही वॉन्ट्स टू लिव आणि व्हेन ही वॉज कंटिन्युअसली टॉकिंग अँड ही इज विथ द बँक आणि ही वॉज डिस्क्रायबिंग टू नथू आणि तो म्हणाला की ही इज विथ द बँक जस्ट नाव आणि तो आता बँकेत आहे, तो आता सध्या बँकेत काम करतो आहे. बट दे आर अँड गिविंग हिम हिज पे आणि आणखीन ते त्याला पैसेसुद्धा देत नाही येत. दे आर अँड गिविंग हिम हिज पे, ते त्याला पैसेसुद्धा देत नाही येत अँड ही वॉन्ट्स टू लिव आणि त्याला या ठिकाणी ते काम सोडायचं आहे. ही वॉन्ट्स टू लिव त्याला ते काम सोडायचं आहे म्हणजे ही इज विथ द बँक जस्ट नाव बट दे आरंट गिविंग हिम हिज पे अँड ही वॉन्ट्स टू लिव, त्याला ते सोडायचं आहे. इज दॅट सो सेड मिस श्रीवास्तव, वेल टेल हिम टू कम अँड सी मी टुमारो अँड ॲट दॅट टाईम मिस श्रीवास्तव टोल्ड हिम दॅट वेल बरं टेल हिम म्हणजे टू टेल हिम टू कम
अँड सी मी टुमारो, आणि मला उद्या भेट असं मी श्री सीतारामला त्या म्हणाल्या की या ठिकाणी मला त्याला भेटायला सांग, म्हणजे त्या मुलाला म्हणजे नथुला भेटायला सांगण्यात आलं. अशा प्रकारे हा स्टोरी आता पुढे जाते बघा विद्यार्थी मित्रांनो, तर तुमच्या लक्षात येत असेल बघा व्हॉट वॉज हॅपन्ड दिअर. अँड सीताराम ग्लॅड दॅट ही हॅड बीन ऑफ सर्व्हिस टू बोथ अ कस्टमर अँड हिज फ्रेंड. अँड सीताराम वॉज व्हेरी हॅपी, सीताराम वॉज व्हेरी हॅपी, त्यावेळेस सीताराम अतिशय आनंदी होता. ग्लॅड दॅट ही हॅड बीन ऑफ सर्व्हिस टू बोथ कस्टमर, आणि तो आपल्या ग्राहकांना या ठिकाणी सर्व्हिस देत होता अँड हिज फ्रेंड आणि मित्रांना सुद्धा. होईस्टेड हिज बॅग ऑन हिज शोल्डर अँड वेंट हिज अवे. होईस्टेड, होईस्टेड म्हणजे काय, फडकवत उंच करत, रेज्ड टू हायर पोझिशन, आणि वर त्याने या ठिकाणी बॅग करत तो निघून गेला. हिज शोल्डर्स अँड वेंट हिज वे, आणि ही वेंट टू हिज वे, आणि रस्त्यानं जात होता. वेंट हिज वे. मिस श्रीवास्तव हॅड टू डू सम शॉपिंग. And at that time, Ms. Srivastava was ready to do some shopping and had to do. Tyanna kai shopping karayachi hoti. Ms. Srivastava had to do some shopping. She gave instruction to the Aya about looking after the baby. Ani she gave instruction. Tyanni suchna dili. She gave instruction to the Aya. Ata you know that Aya is a servant to take care of her children. लहान लहान मुलांची काळजी घेणारी ज्या स्त्रिया असतात त्यांना त्यांनी या ठिकाणी काय केलं, इन्स्ट्रक्शन दिली, एक सूचना दिली अबाउट लुकिंग आफ्टर म्हणजे काय, टेक केअर द बेबी, आणि मुलाची काळजी घ्यायला सांगण्यात आलं. अँड टोल्ड द कुक नॉट टू बी लेट विथ द मिड डे मील. आणि ऑल्सो शी टोल्ड टू द कुक, म्हणजे आपला जो खाण्यावाला होता त्याला सुद्धा सांगितलं की नॉट टू बी लेट, म्हणजे डोंट लेट विथ द मिड डे मील, जास्त उशीर करू नकोस आपल्याला मिड डेच्या जेवण करण्यासाठी. देन सी सेट आउट फॉर द पिंपळनगर मार्केट प्लेस. अँड सेट आउट म्हणजे काय, च्या दिशेनं त्या निघाल्या. सी सेट आउट फॉर द पिंपळनगर बँक मार्केट प्लेस टू मेक हर कस्टमरी टूर ऑफ द क्लॉथ शॉप. अँड दॅट वॉज अ कस्टमरी ऑर हॅबिच्युअल टूर, म्हणजे टू मेक हर कस्टमरी म्हणजे काय, युजुअल म्हणजे नेहमीची, हर कस्टमरी टूर ऑफ द क्लॉथ शॉप. आणि जे कपड्याचे दुकानं होते त्या कपड्याच्या दुकानावर त्या नेहमी जात होत्या, तशा प्रकारे त्या कपडे खरेदी करण्यासाठी निघाल्या होत्या. अँड दॅट वॉज हर हॅबिट, त्यांची ती सवय होती.